आणि खरं बघायला गेलं तर तुमच्यासाठीची ही रोजची बातमी असायला पाहिजे. म्हणून मी आता एक काही आकडेवारी आणली, वाचून दाखव. ही माहिती आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोची. ओके, गेल्या काही वर्षात शासनाने अनेक योजनांच्या घोषणा करूनही त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही महिलांवरच्या अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे देशात. मी हे तुम्हाला सांगतो, आता हे 26 तारीख काय 26 तारीख आज आज हा महाराष्ट्र बंद होत, ज्यांनी ज्यांनी हाक दिली ना त्यांच्यासाठी पण आहे आणि अत्याचारांसाठी पण आहे. महिलांमध्ये अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे. देशातल्या सर्वात प्रगत राज्याची राजधानी मुंबईमध्ये आज महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही. आकडेवारी इतकी वाढते आहे की आपल्या राज्याची तुलना ही सतत उत्तर प्रदेश आणि बिहारशी केली जात आहे. 2023-24 आकडेवारीनुसार राज्यात महिला तरुणींचा विनयभंग आणि छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत. त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूर शहराचा क्रमांक आहे. यामध्ये समाज माध्यमांवरून होणाऱ्या प्रकरणांचाही समावेश आहे. आता इथे खाली त्यांनी डेटा दिलेला आहे, महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा वाढता आलेख. अत्याचार कोणकोणते तर बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, नातलगांकडून होणारे अत्याचार, विनयभंग, लैंगिक अत्याचार, ट्रॅफिकिंग म्हणजे अनैतिक व्यापार आणि इतर. याच्यामध्ये 2017 या वर्षात महाराष्ट्रामध्ये 4,320 बलात्कार झाले. 2018 मध्ये 4,974 बलात्कार झाले. 2019 5,412 बलात्कार झालेले. 2020 हे कधी लागलं आपल्याकडे लॉकडाऊन, 2020 मध्ये 4,846 बलात्कार. 2021 5,954, 2022 7,084 आणि 2023 7,521. एवढी बलात्काराची प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनला आहे. एक खालची आकडेवर तुम्हाला पाहिजे असेल मी हा देतो, तुम्हाला देतो मी सगळ्यांना त्यापुढे. महाराष्ट्रातल्या या आकडेवारीनुसार इथे दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो. अर्थात हे झाले केवळ नोंद झालेले गुन्हे, नोंद न करता आलेले गुन्हे यापेक्षा खूप जास्त असतील. नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या ब्युरोच्या नुसार 2022 नुसार आकडेवारीनुसार महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या खालोखाल महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रात 2019-2021 या कालावधीत 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बेपत्ता झाल्याची 1,842 प्रकरणे आहेत. शहाजी जगताप यांनी ही जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही आकडेवारी समोर आली. बीड आणि सांगली, आता गंमत बघा, बीड आणि सांगली येथील महिला ऊसतोड कामगारांच्या नकळत गर्भाशय काढली जायची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. कामामध्ये सुट्ट्या पडू नयेत म्हणून त्यांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू आहे या जो 2 जिल्ह्यांमध्ये. आता मला असं वाटतं की तुम्ही हे आज जी रोज एक प्रकरण येते, रोज काय तासाला यायला पाहिजे ना. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला किती अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत. आणि मला फक्त एवढंच म्हणायचं की जे इतके दिवस दाखवले जात नव्हते हे आता एक बदलापूरचं प्रकरण आलं अत्यंत दुर्दैवी, या ठेचलेच पाहिजे लोकांना. आणि याचं कारण आपल्याकडे अजून कठोर शासन किंवा कठोर कायदा या बाबतीत होत नाही. म्हणून म्हणजे आता साधी गोष्ट आपण बघूया, त्या कोणते दिल्ली प्रकरण झालं होते, निर्भया प्रकरण. त्या निर्भया प्रकरणामध्ये त्या लोकांना
कोण कळले, कशा प्रकारचा बलात्कार झाला हेही कळलं, किती घिरून प्रकारे झाला, त्याला फाशी कधी झाली, किती वर्षांनी झाली? आता एवढा जर समजा एका केसला जर डिले होत असेल, यांचं काय करायचं मला जरा सांगा।